नमस्ते, मी गणेश तेलंग। माझ्याकडे माझा फ्रेंडचा कीबोर्ड आलेला आहे, यामा PSR-I 425। तर मी आज काय ते तुम्हाला शंख दाखवतो, शंख कसं ॲड करायचं आहे, म्हणजे शंख आपण कसं ह्याच्यात बनवायचं आहे। हे दोन सर्कल आहेत, आपला स्टिच बँडर आहे। हां, तर मी तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा फ्लूट आहे 092 फ्लूट काढायचा, त्याच्यानंतर तुम्हाला फंक्शन दाबायचं आहे। फंक्शन दाबून रिवर्ब येणार, त्या रिवर्बमध्ये ऑलरेडी मी करून ठेवलेला आहे। रिवर्बचा तुम्ही काय करा, 80 करा। 80 केल्यावर परत तुम्ही एखादा चेक करा वॉल्यूम। हां, रिवर्ब चांगला व्यवस्थित येतो। आणि हा जो सर्कल आहे याला राईटला फिरवा, आणि हा जो सर्कल आहे असा। पण त्याच्यानंतर मी काय केलं आहे, ह्या पीच बँडरचा आपण कंट्रोल केलेला आहे। पीच बँडर हा बघा, आता हा पीच बँडर मला असं करायचं आहे। आता बघा, मी माझ्या हिशोबाने असं शंख तयार केलेला आहे, हा रेकॉर्ड केलेला आहे।